महाराष्ट्र पोलीस पदभरती 2022-23 साठी सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तुमचे शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. ज्यांचे ज्यांचे डाउनलोड होत नाही त्यांचे उद्यापर्यंत या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड होतील. डाउनलोड करण्यासाठी लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर पहा, इथं आल्यानंतर मुखपृष्ठावरती तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल ज्याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ या ठिकाणी लागणार आहे. रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकताना त्याच्यामध्ये स्पेस किंवा डॅश वगैरे तुम्हाला द्यायचं नाही, पूर्णपणे या ठिकाणी सर्व मिळून टाकायचे. त्यानंतर पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक प्रवेशपत्र दिसेल, ते प्रवेशपत्र तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे, जे की तुमचं फिजिकलसाठी असणारे सध्या रिटर्न एक्झाम जी असेल तुमची, ती फिजिकल झाल्यानंतर या ठिकाणी घेतली जाणार आहे अशा पद्धतीने जाहिरातीमध्ये नमूद केलेलं होतं. तर बघा, हा विंडो ओपन झालेला आहे. इथं त्यांनी फॉर्मॅटही दिलेला आहे. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पूर्ण पेज न देता टाकायचा आहे. परत रजिस्ट्रेशन नंबर झाल्यानंतर देखील पेज द्यायचा नाही. त्यानंतर तुमची DDMM YYYY अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ टाकायची. डेट ऑफ बर्थ टाकताना देखील पेज वगैरे द्यायचा नाही. पूर्ण टाकल्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं हॉल तिकीट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर ही पोलीस पदभरती जी आहे 2022-23 साठी मित्रांनो, ज्यामध्ये पोलीस शिपाई असेल, पोलीस ड्रायव्हर असेल, पोलीस शिपाई कारागृह विभागाचे असेल या सर्वांचे, किंवा पोलीस बँड्समॅन असेल यांचे तुमचे हे हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहेत. जेणेकरून तुमची शारीरिक चाचणीची तुम्हाला हॉल तिकीटमध्येच डेट कळणार आहे, ठिकाण कळणार आहे कुठं असेल ती. तर आजपासून या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे. तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा काय प्रॉब्लेम असेल. तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण की भरपूर सारे या ठिकाणी जाहिराती अशा पद्धतीने आले होते. पहा, प्रत्येक पोलीस आयुक्तालय जे आहे त्यांच्या कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात आली होती, जसे की मुंबई असेल, पुणे असेल, त्यानंतर ग्रामीण पोलीस असेल, असे सर्वांसाठी या ठिकाणी प्रत्येक पोलीस आयुक्तालयामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली होती प्रत्येक जिल्ह्याची. तर त्यानुसार तुम्हाला चेक करायचं आहे, तुमचे पूर्णपणे प्रवेशपत्र दिसत आहेत का कार्यालयानुसार, किंवा तुमचं या ठिकाणी हॉल तिकीटमध्ये मित्रांनो काय बदल वगैरे असेल, तुम्ही डबल फॉर्म वगैरे भरलेला आहे तर त्याच्याबद्दल देखील तुम्हाला या ठिकाणी सूचना देण्यात आलेली होती. पहा, मुख पृष्ठावरती इथं सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता. अजून काय प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.